नमस्कार जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे एक दोन मिनटामध्येच आपलं आजचं जे लाईव्ह लेक्चर असणार आहे त्या लाइव लेक्चरला आपण सुरुवात करत आहोत तरी सर्वांनी दोन मिनटामध्ये जॉईन व्हायचं हो आहे आणि कृपया मला सांगायचं आहे की माझा आवाज जो आहे तो आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे का ते मला प्लीज सांगायचं आहे एक दोन मिनटामध्येच आपण आपलं आजचं जे लाइव लेक्चर आहे त्या लाइव लेक्चरला सुरुवात करत आहोत सर्वांना विनंती आहे की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतो आहे का ते सांगायचं आहे चला सर्वांनी दोन मिनटामध्येच लाईव्ह लेक्चरला आपल्या जॉईन व्हायचं आहे आजचं जे लेक्चर असणार आहे त्याचं लेक्चर आपलं एस टी एम एलमधील जो पार्ट आहे की आपल्याला ज्या वेळेला आपण वेबसाईट तयार करू त्यावेळेला वेबसाईटमध्ये आपल्याला एखादी इमेज जर ॲड करायची असेल तर ती इमेज कशा पद्धतीने ॲड करायची याबाबतचं सविस्तर माहिती आपण आज आपल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत यापूर्वीचे जे आपले लेक्चर होते त्याच्यामध्ये आपण खूप सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ज्यांनी कोणी पहिले लेक्चर पाहिले नाहीत त्यांनी ते लेक्चर पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला त्याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल आणि अजूनपर्यंत जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर प्लीज दोन मिनटामध्येच सर्वांनी जॉईन व्हायचं आहे एक दोन मिनटामध्ये आपण आपल्या आजच्या लाईव्ह लेक्चरला सुरुवात करणार आहोत त्याच्यामध्ये आज आपण प्रॅक्टिकल करून पाहणार आहोत की ज्यावेळेला आपण वेबसाईट तयार करतो आहे वेबसाईट तयार करत असताना आपण पाहिलेलं होतं की वेबसाईटमध्ये बऱ्याच सगळ्या ज्या कंटेंट असतात त्या कंटेंट एकत्र करून आपल्याला काय करावं लागत असतं ती वेबसाईट जी आहे ती वेबसाईट तयार करावं लागत असते मग त्या कंटेंट तयार करत असताना आपल्याला काय पाहिजे आहे की त्याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत की जे काही वेबपेज असतं त्या वेबपेजवरती आपल्याला इमेज ॲड करावं लागत असतात कारण वेगवेगळ्या इमेज ॲड करूनच काय होत असतं आपली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट तयार होत असते तर आता त्या इमेज कशा ॲड करायच्या किंवा त्या इमेज ॲड करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज असते हे आपण लाईव्ह पाहणार आहोत याचं तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्ह जे डेमो आहे ते डेमो तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा जो प्रोग्रॅम असणार आहे तो प्रोग्रॅम हे कशा पद्धतीनं केला जातो किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं इमेज एखादे ॲड केली जाते हे सविस्तर पाहायला तुम्हाला आज आपल्या लेक्चरमध्ये भेटणार आहे त्यासाठी काय करायचं आहे सर्वांनी लवकर जॉईन व्हायचं आहे आणि एक दोनच मिनटामध्ये आपलं जे लाईव्ह लेक्चर असणार आहे ते लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे कारण हे जे लेक्चर आहे हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे याच्यासाठी तुम्हाला कोणतेही फी पेड करायची गरज नाही आहे हे लेक्चर तुम्ही घर बसल्या तुमच्या वेळेनुसार कुठूनही ॲक्सेस करू शकता त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये जर काही अडचण येत असतील तर त्या तुम्ही मला चॅटबॉक्समध्येही विचारू शकता तुमच्या प्रत्येक जे प्रॉब्लेम असणार आहे त्याचं शंभर टक्के सोल्युशन देण्याचं मी काम इथं करणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे रोज साडेआठ वाजता न चुकता आपल्या लाईव्ह लेक्चरला जॉईन करायचं आहे आणि तुमचे जे काही मनामध्ये शंका असतील मनामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते विचारायचे आहेत तर आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे ते लेक्चर याच्यावरतीच असणार आहे की आपल्याला जे एस टी एम एलचं जे पेज आहे त्या एस टी एम एलचं पेजमध्ये आपल्याला एखादी इमेज ॲड कशी करायची ही पाहणार आहोत आता मी तुम्हाला एक वेबसाईट दाखवतो आपली ही एमटेक सोल्युशन नावाची जी वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला पहा वेगवेगळ्या ज्या काही इमेजेस आहेत त्या इमेजेस मी तुम्हाला इथं ॲड केलेल्या दिसतील तुम्हाला तर ह्या ज्या काही इमेजेस आहेत त्या कशा पद्धतीने ॲड केल्या जातात किंवा आता पहा ही पहिलं जे तुम्हाला बार दिसतो आहे ह्या बारमध्ये इमेजेस दिसत आहेत तुम्हाला वेगवेगळ्या इमेज दिसत आहेत पहा इथं आता ह्या इमेज कशा येतात किंवा ही जी आय एप आहे की जे आय कशा पद्धतीने ॲड केलेले आहे किंवा या ज्या काही इमेजेस आहेत ह्या पेजमध्ये मी कशा ॲड केलेल्या आहेत त्यांची साईज कशा पद्धतीनं दिलेले आहे हे सर्व तुम्हाला इथं आपल्या आजच्या या लाईव लेक्चरमध्ये पाहायला भेटणार आहे त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की लेक्चर पूर्ण व्यवस्थित ऐकायचं आहे पाहायचं आहे आणि तुम्हाला जर काही डाउट्स येत असतील तर ते डाउट्स मला इथं लाईव्ह तुम्ही विचारायचे आहेत तर चला आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया त्या अगोदर आपण काय जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे की त्या सिलेबसमध्ये इमेज नावाचा जो टॅग आहे तो टॅग कशासाठी दिलेला आहे किंवा तो टॅग कशा पद्धतीनं यूज करायचा हे आपण पाहणार आहोत एक दोन मिनटं फक्त आज थोडीशी टेक्निकल अडचण असल्यामुळं आपलं आजचं जे लेक्चर आहे ते थोडं लेट लेक्चर सुरू झालेलं आहे पहा हा जो इमेज टॅब दिलेला आहे आपल्याला सिलेबसमध्ये कोणता टॅब दिलेला आहे ईम एज टॅब हा अतिशय महत्त्वाचा असतो ज्यावेळेस तुम्ही एस टी एम एलमध्ये वेबसाईट बनवत असता त्यावेळेला हा टॅग खूप महत्त्वाचा असतो हा टॅग नसेल तर तुमची वेबसाईट जी आहे ती व्यवस्थित तुम्हाला डिझाईन नाही करता येणार पहा ये आता हा इमेज टॅग कशासाठी दिलेला आहे आपण इथं पाहूया इज यूज टू इन्सर्ट अँड इमेज विदिन अ वेब पेज इट इज यूज फॉलोइंग ॲट्रिब्यूट्स जो काय वेब पेज आहे आता मी जे तुम्हाला दाखवलं हे जे काय पेज आहे त्या वेबपेजमध्ये वेब तुम्हाला जर इमेज ॲड करायची असेल तर इमेज नावाचा टॅग वापरला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲट्रोबिट्स वा पाहिजे आहेत की कोणकोणते घटक आहेत की ते घटकांना आपल्याला किंवा कोणकोणत्या गोष्टी आपण तिथं करू शकतो की ज्याच्यानुसार आपल्याला काय करता येतं की जी इमेज आहे ती आपल्याला इमेज आपल्या वेबपेजमध्ये व्यवस्थित ॲड करता येते आणि तिला व्यवस्थित डिझाईन करता येते ॲट्रोबिट्स म्हणजे काय की आता ही जी इमेज आहे याची साईज असेल हा इमेज तुम्हाला इथं येण्यासाठीचा जो पात असतो तो पात असेल किंवा इमेजची हाईट विडत असेल हे जे काही सगळं आपल्याला डिफाईन करावं लागत असतं हे डिफाईन करणं केलं जातं ते जे काही घटक असतात त्या घटकांना काय म्हटलं जातं ॲट्रिब्यूट्स असं म्हटलं जातं आता पहिलं ॲट्रिब्यूट काय आहे इमेजमध्ये आपल्याला यस आर सी आता एस आर सी म्हणजे काय इथं दिलेलं आहे तुम्हाला पहा इट इज युजल टू स्पेसिफाय द पाथ ऑफ अँड इमेज फाईल द पॉप्युलर एक्सटेंशन ऑफ इमेज फाईल आर पी एन जी जी जे जी अँड जी आय एफ पहा इथं काय म्हटलेलं आहे की तुम्ही जी इमेज ॲड करणार आहे तुमच्या वेब पेजमध्ये ती जी इमेज ज्या वरती तुम्ही सेव्ह केलेली असते पहा जर आसतो, तुम्ही तुमचा जो प्रोग्रॅम असतो आता प्रोग्रॅम काय आहे कशा पद्धतीनं लिहिला जातो हे आपण पाहिलेलं होतं तुम्ही जसजसं पुढं जाईल तसं तुम्हाला होस्टिंग वगैरे त्या गोष्टीही समजतील त्यावेळेस तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात येणार आहे तुम्हाला जर आत्ता जाणून घ्यायचं असेल की होस्टिंग काय आहे किंवा होस्टिंग कशसाठी केलं जातं तर याबाबतचाही व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता की होस्टिंग म्हणजे काय आहे आणि ते कशसाठी केलं जातं ते तुम्ही तिथं पाहू शकता तर ज्या वेळेला तुम्ही जिथं होस्टिंग केलेलं असतं तुमच्या ज्या काही इमेज असतात त्या इमेज तुम्हाला त्या सर्व्हरवरती कॉपी करावं लागत असतात आत्ता जो मी सर्वर घेतलेला आहे तो हा माझा कॉम्प्युटर बेस कॉम्प्युटर आहे त्याला मी काय केलेलं आहे सर्वर केलेला आहे तर आता ज्या वेळेला मला इमेज ॲड करायची असते पेजमध्ये त्यावेळेला मी काय करत असतो की हा माझा जो डी ड्राईव्ह आहे तिथं इलेवन बुक आहे आणि एस एम एल प्रोग्रॅम्स आहेत तर हा जो पात आहे या पातमध्ये जाऊन मी काय केलेली आहे तर माझी जी इमेज आहे ती इमेज मला जी पेजवरती दाखवायची आहे ती इमेज तिथं काय केलेली असते सेव्ह केलेली असते त्यामुळं ज्यावेळेला तुम्ही एस आर सी लिहणार आहात प्रोग्रॅममध्ये त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे एस आर सीमध्ये ज्यावेळेला तुम्ही एस आर सी ॲट्रोबिट्स देणार आहात प्रोग्राममध्ये त्यावेळेला तुम्हाला त्या इमेजचा पाथ द्यावा लागत असतो त्यासाठी एस आर सी हा ॲट्रोबिट वापरला जातो आता पहा पुढची क ॲट्रुबिट्स पहा हाईट्स ही जी हाईट आहे ती हाईट काय करत असते तुमची जी इमेज आहे तुम्ही हे जे पेज आहे ह्या पेजमध्ये इमेज जी ॲड करता आहात ती ॲड करताना इमेजची तुम्हाला साईज किती ठेवायची आहे हाईट किती ठेवायची आहे त्यासाठी काय वापरला जातो हाईट हा ॲट्रोबिट्स वापरला जातो त्याच्यानंतर पुढचं जे आहे हाईट तुम्ही पिक्सेलमध्ये देऊ शकता पर्सेंटेजमध्ये देऊ शकता किंवा नॉर्मलही तुम्ही काय करू शकता हाईट त्याची डिफाइन करू शकता आता हे सगळं आपल्याला प्रॅक्टिकल करून पाहिजे आहे नीट लक्ष द्या इकडं हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे प्रॅक्टिकली करून पाहिजे आहे मी जस जशा टेप्स इथं करेल तशा टेप तुम्ही काय करायच्या आहेत तुमच्या घरच्या कॉम्प्युटर किंवा तुमच्या कॉलेजच्या कॉम्प्युटरवरती तुम्हाला त्या स्टेप फॉलो करायच्या आहेत आणि तुम्हाला तिथं प्रॅक्टिस करायचं आहे जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीत मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला एस टी एम एल हे डिझाईन जे काय आहे ते डिझाईन करता येणार नाही कारण एक लक्षात घ्या इकडं ज्या वेळेला आता डिजिटल मार्केटिंग येतं आहे डिजिटल मार्केटिंगचा सर्वत्र बोलबाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेब पेज डिझाईन करणं खूप गरजेचं असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं जॉबही मिळत असतात त्यासाठी मित्रांनो तुम्ही आत्तापासूनच जर कष्ट घेतलं तर तुम्हाला बारावीनंतरही चांगल्या पद्धतीनं एखाद्या आय टी कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो किंवा तुम्ही स्वतःचा बिझनेसही सुरू करू शकता त्यासाठी तुम्हाला तेवढं नॉलेज मिळवणं गरजेचं असतं आपल्याला बारावीनंतर पण जर आय टी कंपनीमध्ये जायचं असेल तर त्यासाठी कोणकोणत्या आय टीमधील कोर्सेस उपलब्ध आहेत याबाबतचंही करिअर गायडन्सची जी आपली प्लेलिस्ट आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्या पद्धतीने तुमचं करिअर बारावीनंतरही आय टीमध्ये करू शकता तर तुम्हाल चला आता आपल्याला हाईट समजलं का हाईट कशासाठी वापरली जाते परत आपण आपल्या मूळ पॉईंटकडे येऊया करिअर तर शंभर टक्के आपलं घडणारच आहे परंतु आपल्याला त्यासाठी अगोदर काय करावं लागणार आहे व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिकावं लागणार आहेत जोपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित शिकत नाहीत आपल्या कन्सेप्ट ज्या बेसिक आहेत कन्सेप्ट त्या क्लिअर होत नाहीत तोपर्यंत तो आपण करिअरचा विचार करायचा नाही आपल्याला आय टीमध्येच करिअर करायचं हे ठरवलं आहे त्यासाठी आपण अकरावीला ॲडमिशन घेतलेलं आहे तर पहिल्यांदा काय करायचं आहे आपण शिकून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही शिकून घेता तेवढं तुमच्या फायद्याचं असतं आणि आय टी ही अशी फील्ड आहे की जोपर्यंत तुम्ही आय टी फील्डमध्ये कार्यरत आहात काम करत आहात तोपर्यंत तुम्हाला रोज नवीन गोष्टी शिकायच्या आहेत शिकण्याचा इथं अजिबात ही कंटाळा करायचा नाही शिकण्याचा जर तुम्ही कंटाळा केला तर आय टीमध्ये तुम्ही टिकू शकणार नाही एक लक्षात ठेवा मी जे म्हणतोय ते जर तुम्ही शिकण्याचा कंटाळा केला तर तुम्हाला आय टीमध्ये टिकता येणार नाही आय टीमध्ये टिकायचं आहे तर रोज नवीन गोष्ट शिकायची आणि इम्प्लिमेंट करायची मनामध्ये तयारी असली पाहिजे त्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट केलं पाहिजे बघा हाईट लक्षात आली हाईट बरोबरच विडथ ही तशीच आहे तुम्हाला हाईट आणि विड स्पेसिफाय करण्यासाठी हे दोन ॲट्रोबिट्स वापरले जातात आणि त्याच्यानंतरचं आहे अल्ट अल्ट कशासाठी वापरलं जातं पाहिजे इट इज रेफर्ड ॲज अ अल्टरनेट टेक्स्ट इन अ पेसिफाय द डिस्क्रिप्शन ऑफ एन इमेज तुमची जी इमेज आहे त्या इमेजचं जर तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचं असेल आता डिस्क्रिप्शन कशा पद्धतीनं दिलं जातं इथं पहा आपली ही जी वेबसाईट आहे आता इथं मी काय केलेलं आहे की हे जे नाव टाकलेलं आहे हे या इमेजचं नाव आहे माझी जी कंटेंट आहे त्या कंटेंटचं नाव आहे हे नाव टाकण्यासाठी काय वापरलं जातं इथं लक्ष द्या सर्वांनी अल्ट जे ॲट्रिब्यूट्स आहे हे अल्ट ॲट्रिब्यूट इथं वापरलं जातं हे सगळं आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये प्रोग्रॅममध्ये करून पाहणार आहोत इथं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करून दाखवणार आहे त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही नीट लक्ष देऊन लेक्चर पाहायचं आहे सर्वांनी इकडं लक्ष द्या बघा आता इथं तुम्हाला एम टी टॅग दिलेला आहे इमेज एस आर सी डिझर्ट डॉट जे पी जी हाईट्स दिलेले आहे विड दिलेले आहे आल आर्टमध्ये काय दिलेलं आहे डिझर्ट इमेज त्या इमेजचं नाव दिलेलं आहे तर आता आपण काय करूया एक प्रोग्रॅम करून पाहूया की तो प्रोग्रॅम कशा पद्धतीनं करायचा तुम्हाला माहीत आहे आपल्याला जर प्रोग्रॅम सेव्ह करायचा असेल तर कशामध्ये सेव्ह करावा लागतो प्रोग्रॅम जो आहे तो प्रोग्रॅम कशामध्ये लिहायचा असतो हे तुम्ही आत्तापर्यंत शिकलेला आहात जर तुम्ही पाठीमागचे लेक्चर पाहिले नसतील किंवा त्या गोष्टी तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही काय करायचं आप आहे आपली पाठीमागचे जे काय आठ लेक्चर झालेले आहेत ते आठ लेक्चर पुन्हा एकदा पाहिजे आहेत एक एखादी कन्सेप्ट नाही समजली तुम्हाला तर ती कन्सेप्ट रिवाईज करून पुन्हा पाहिजे आहे तरच तुम्हाला एस टी एम एल वेब पेज शंभर टक्के डिझाईन करता येणार आहे आणि मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो जो कोणी विद्यार्थी आपला हा लाईव्ह क्लास आहे तो सर्वच्या सर्व लेक्चर व्यवस्थित पाहिल त्याप्रमाणे प्रॅक्टिकल करून पाहिल तर तो शंभर टक्के हा सिलेबस कम्प्लीट झाल्यावरती स्वतःची वेबसाईट स्वतः बनवायला शिकलेला असेल हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो त्यासाठी फक्त आठ एकच आहे की सर्व लेक्चर पाहायचे आहेत लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हायचं आहे आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारायच्या आहेत तुमच्या प्रत्येक अडचणीच्यावरती सोल्युशन देण्यासाठी मी इथं बसलेलो आहे तर तुम्ही काय करायचं आहे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लाईव्ह लेक्चरला उपस्थित राहायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये जेवढ्या काही शंका असतील तेवढ्या शंका मला इथं लाईव्ह लेक्चरमध्ये विचारायच्या आहेत तर आता आपण पाहणार आहोत जो प्रोग्रॅम आहे तो प्रोग्रॅम आपण पाहणार आहोत की प्रोग्रॅम कशा पद्धतीनं लिहिला जातो आपला जो वेळ आहे तो वेळ वाचण्यासाठी मी काय केलेला आहे की हे जे प्रोग्रॅम आहे तो ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेला आहे ऑलरेडी हा प्रोग्रॅम केलेला आहे तुम्हाला माहित आहे की हे डॉक्युमेंट एस टी एम एल हेड वगैरे काय आहे आज आपण त्यातलं एक टॅग बघतो आहे की आय एम जी जो टॅब आहे तो आय एम जी टॅब आपण पाहतो आहे तर पहा इथं मी प्रोग्रॅम लिहिलेला आहे आणि आय एम जी एस आर सी आपण कशासाठी पाहिलेलं होतं की आपला जो प्रोग्राम आहे आपल्याला जी इमेज ॲड करायची आहे वेब पेजवरती त्याचं जे काय ॲड्रेस असतो इमेजचा ज्या लोकेशनला ते आपण इमेज सेव्ह केलेले असते ते पहि पाहण्यासाठी आपण काय वापरत असतो हा ॲड्रेस वापरत असतो लक्षात घ्या हा ॲड्रेस कशाचा आहे की ज्या लोकेशनला आपण जी इमेज दाखवायची आहे ती इमेज ठेवलेली आहे तो हा ॲड्रेस असतो आणि आर्ट जी एस आय टी सोल्युशन हे काय आहे तर त्या इमेजचं नाव आहे आणि त्याच्यानंतर पहा इथं मी विडथ आणि हाईट दिलेलं आहे पहिल्या जो माझा रो आहे त्याच्यामध्ये मी नॉर्मल हाईट आणि विडथ टाकलेली आहे त्याच्यानंतर सेम इथं पण त्याच पद्धतीनं केलेलं आहे की तर तुम्हाला जो प्रोग्रॅम आहे तो प्रोग्रॅम इथं लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं पहा अल्टमध्ये नाव टाकलेलं आहे स्टाईलमध्ये जो स्टाईल नावाची जी ॲट्रिबिट्स आहे त्याच्यामध्ये विड तुम्ही कशामध्ये दिलेली आहे इथं पहा पिक्सेलमध्ये दिलेले आहे आणि हाइट पहा कशामध्ये दिलेले आहे पिक्सेलमध्ये दिलेले आहे तर ह्या दोन्हीचा आपल्याला कशा पद्धतीनं इफेक्ट जो आहे तो इफेक्ट आपल्या प्रोग्रॅममध्ये दिसतो आहे हे पाहायचं आहे प्रोग्रॅम मी कशांना सेव्ह केलेला आहे तर हा डॉट एस टी एम एलनं प्रोग्रॅम सेव्ह केलेला आहे आणि फाईलला नाव काय दिलेलं आहे आय एम जी नावाचं नाव दिलेलं आहे आय एम जी डॉट एस टी एम एल हे मी नाव दिलेलं आहे आणि तो प्रोग्रॅम मी कुठं स्टोर केलेला आहे तर पहा या लोकेशनला स्टोर केलेला आहे त्याच लोकेशनला मी काय केलेल्या आहेत ह्या दोन ज्या इमेज आहेत त्या इमेज पण सेव्ह केलेल्या आहेत कारण मला त्या इमेजचा पात मध्ये द्यावा लागतो तर आता हे आय एम जी नावाचा जो पाथ आहे तो मी ओपन केलेला आहे आणि पा इथं की जी मी काय ऍक्टिव्हिट्स दिलेलं होतं एक आपल्याला कॉम्प्युटरची इमेज दिसत आहे छोटीशी आणि दुसरं एक दिसत आहे आपला आजच्या लेक्चरची इमेज दिसत आहे ह्या ज्या काय दोन इमेज तुम्हाला दिसत आहेत त्या कुठून आलेल्या आहेत तर त्या पण पहा हा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय केलेलं आहे इथं हाईट किती दिलेलं आहे आणि विथ किती दिलेले आहे तर हंड्रेड हंड्रेड दिलेले आहे आणि पिक्सेलमध्ये मी किती दिलेलं आहे फाय हंड्रेड पिक्सेल आणि विथ पण फाय हंड्रेड पिक्सेल दिलेले आहे त्याचबरोबर इथं पहा मी काय केलेलं आहे डॉट जे पी जी आणि डॉट पी एन जी माझ्या ज्या फाईल आहेत पहा ह्या फाईल आहेत ह्या फाईलचं जे एक्सटेन्शन असतं ही कॉम्प नावाची फाईल आहे तिचं एक्सटेन्शन पहा तुम्हाला इथं दिसेल काय आहे जे जे आहे आणि ही पार्ट नावाची जी फाईल आहे तिचं जे एक्सटेन्शन आहे ते पी एन जे आहे जर हा मी काय केलेला आहे हा पाथ जो आहे तो मी इथून कॉपी केलेला आहे हा पात इथून कॉपी करून काय केलेला आहे की माझी आय एम जी एस आर सी नावाचं जे ॲट्रोबिट्स आहे त्याच्यामध्ये डबल इन्वर्टेड कॉमधे काय केलेला आहे तो डी ड्राईव्ह इलेवन बुक एस टी एम एल प्रोग्राम स्लॅश इमेजचं नाव पाहित इमेजचं नाव तुम्हाला दिसेल काय नाव आहे पहिलं इमेजचं कॉम्प हे नाव आहे आणि त्याचं एक्सटेन्शन काय आहे पा, जे है। है। है, है। है? पी जे आहे इथं पहा कॉम्प आणि जे जे एक्सटेन्शन आहे ते एक्सटेंशन मी इथं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर अल्ट नावाचा जो टॅब आहे तो टॅब दिलेला आहे दुसरं याच्यामध्ये काय नाव दिलेलं आहे पार्ट डॉट पी एन जी कारण पाहित याचं जे एक्सटेन्शन आहे ते डॉट पी एन जी एक्स्टेन्शन तुम्हाला इथं दिसत आहे मित्रांनो हे दोन्ही सेव्ह केल्यामुळं माझा जो हा प्रोग्रॅम आहे तो प्रोग्रॅम रन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पहा ह्या ज्या इमेज आहेत त्या दोन्ही इमेज मला कशा पद्धतीनं दिसत आहेत आता आपल्याला इथं आर एन डी काय करायची आहे की इथं जी नॉर्मल साईज दिलेली आहे मी डायरेक्ट साईज दिलेली आहे आणि इथं मी काय केलेले आहे के इथं पिक्सेलमध्ये दिलेले आहे तर मी काय करतो आता इथं एडिट करतो आणि याची जी काय साईज आहे ती पाचशे आणि हाईट जी आहे ती हाईट पण काय करतो मी पाचशे करतो आपल्याला पाहायचं आहे की दोन्ही इमेज तशाच पद्धतीनं दिसता आहेत का आणि इथून पेज मी रिप्रेश करतो पहा दोन्हीही पेजची जी इमेज आहे ते इमेज कशा आलेले आहेत एक सारखे आलेले आहेत एकामध्ये आपण काय केलेलं आहे पिक्सेलमध्ये साईज टाकलेले आहे आणि एकामध्ये मी डायरेक्ट साईज टाकलेले आहे त्यामुळे काय झालेलं आहे हे जे काही प्रोग्रॅम आहे त्या प्रोग्रॅमच्या दोन्हीच्याही जे काही इमेजची साईज आहे ती सेम आलेली आहे म्हणजे याच्यातून तुम्ही लक्षात घ्या दोन्ही पद्धतीनं तुम्ही काय करू शकता कोणत्याही इमेजची साईज इथं देऊ शकता किंवा हाईट आणि वीड तुम्ही दोन्ही पद्धतीनं देऊ शकता इथं आता मी काय करतो पहा आता इथं मी काय केलेलं आहे पी एन जी एक्सटेन्शन दिलेलं आहे ह्याच्याऐवजी मी जे पी जी एक्सटेन्शन देऊन पाहतो पहा त्याच्यानंतर काय येतं आहे इथं आपल्याला आणि प्रोग्राम इथून रिफ्रेश करतो जे पी जी दिले तर काय आलं इथं मी जे ॲक्ट्रिबिटचं नाव दिलेलं होतं हे जी काही इमेज होती त्याचं जे नाव दिलेलं होतं ते नाव इथं आलं परंतु ती इमेज आली का नाही आली का आली नाही तर इथं पहा तुम्ही का आली नाही याचं जे एक्सटेंशन जे आहे ते पी एन जी आहे कारण जोपर्यंत तुम्ही त्या फाईलचं एक्सटेंशन व्यवस्थित देणार नाही तोपर्यंत तुमची जी फाईल आहे ती फाईल अजिबात सुद्धा तुमच्या पेजमध्ये ऍड होणार नाही हे लक्षात घ्यायचं इथं आलं का लक्षात तुमच्या इथं आता मी काय करतो परत प्रोग्रॅम एडिट करतो आणि जे पीच्या जे पीजीच्या ऐवजी काय करतो इथं पी एन जी करतो नीट लक्ष द्या इकडं सर्वांनी नीट लक्ष द्यायचं आहे प्रोग्रॅम सेव्ह केला आणि परत मी रिफ्रेश केलेला आहे तर माझ्या दोन्हीच्या दोन्ही इमेज ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही काय करू शकता एस टी एम एलमध्ये कोणतेही इमेज ॲड करायची असेल तर इमेज तुम्ही ॲड करू शकता आता आपल्याला काय करायचं ही इमेज, इमेज खाली घ्यायची आहे तर आपल्याला इथं काय करावं लागेल इथं आपल्याला ब्रेक करावं लागेल ला. आपण ब्रेक नावाचा टॅग पाहिलेला होता की तो कसा वापरायचा इथं आपल्याला बी आर दिलेला आहे तर बी आर दिल्यानंतर काय होतं तर ती इमेज जी आहे जे लाईन आहे ती ब्रेक होते आणि दुसऱ्या लाईनला निघून जाते पा इथं आलं का खाली कशा पद्धतीनं आलं आता आपल्याला इथं पॅरेग्राफ द्यायचा आहे पॅरेग्राफ द्यायचा असेल तर कशा पद्धतीनं देऊ शकतो तर ब्रेक नंतर तुम्ही काय का करा पॅरेग्राफसाठी आपल्याला काय वापरायचं आहे पॅरेग्राफसाठी पहा काय आहे पी टॅब आहे पी टॅब वापरून प्रोग्रॅम सेव्ह करायचा आणि परत मी प्रोग्रॅम रिफ्रेश करतो पॅरेग्राफ येतोय का पाहूया इथं आपण आला का इथं पॅरेग्राफ पहा इथं पेस आलेला दिसतोय तुम्हाला दोन्ही इमेजच्यामध्ये पेस आलेला आहे का नीट लक्ष देऊन पहा एक पेस आला एक पी टाकला की किती पेस आला एक पेस आला मी काय करतो आता तुमच्या लक्षात येण्यासाठी इथं काय करतो की दोन पेस्ट टाकतो दोन पॅरेग्राफ देतो पा हेच कॉपी करतो आणि परत पेस्ट पेस्ट करतो इथं पुन्हा मी काय केलेलं आहे तीन पॅरेग्राफ दिलेले आहेत तर बघा साईज वाढते का याची प्रत्यक्ष पाहिजे वाढलेले आहे का नाही वाढलेली किंचित वाढलेले आहे तुम्हाला इथं ते ते लक्षात येतंय का पहा किंचित साईज काय झालेला आहे त्याची वाढलेली आहे अशा पद्धतीनं पॅरेग्रॅफ पॅरेग्राफ देऊन तुम्ही काय करू शकता तुमची जी इमेज आहे ती इमेज आणखीन खाली घेऊ शकता किंवा अजून एकदा इथं आपण ब्रेक जो आहे तो ब्रेक देऊन बघूया की आणखीन इमेज खाली जाते आहे का पहा कुठे गेला प्रोग्रॅम आपला येतच आहे परत मी काय बी नावाचा टॅब देतो आणि प्रोग्रॅम सेव्ह करतो आणि परत रिफ्रेश करतो पाहिजे आपल्याला ब्रेक आलेला आहे का याच्यामध्ये आलेला आहे का नाही आलेला एकच ब्रेक एका लाईनमध्ये येतोय आपल्याला प अशा पद्धतीनं तुम्ही खूप सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने काय करू शकता तुमचं जे पेज आहे ते वेब पेज डिझाईन करू शकता मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचं आहे म्हणजे तुम्हाला रोज येणारं व्हिडिओचं लाईव्ह लेक्चरचं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन मिळून जाईल आणि त्याचबरोबर आपण जे काही करिअर गायडन्सचे व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या नोकरीच्या भरतीच्या संधीबाबतचे व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करत असतो त्याचंही नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र